अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा काढून तमाम स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार बहाल करणारे क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पुण्यातील ज्या भिडेवाड्यात ही शाळा सुरू केली त्या भिडेवाड्याची आज अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। सावित्रीमाईंच्या या पहिल्या मुलींच्या शाळेची पडझड झाली असून हा संपूर्ण भिडेवाडाच आता पडण्याची भीती निर्माण झाली आहे। इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या भिडेवाड्याचे संवर्धन होणे गरजेचे असताना मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या संगीता वानखेडे, कल्याण जाधव आणि अमर हजारे या तिघांनी गेल्या 29 नोव्हेंबर पासून मंत्रालयासमोर अमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे। त्यांच्या अमरण उपोषणाचा आज 4th दिवस उजाळला तरी सुद्धा शासनाचा एकही प्रतिनिधी किंवा मंत्री या उपोषणकर्त्यांच्या भेटीला आलेला नाही। उपोषणकर्त्यांपैकी संगीता वानखेडे यांची प्रकृती अतिशय खालावली असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे। भिडेवाड्याला शासन राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणार नाही आणि या वाड्याचे संवर्धन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मरेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे या उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे। मित्रांनो, गेली 3 दिवसापासून हे आमरण उपोषण मुंबई येथील आझाद मैदानावरती चालू आहे। आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमातून श्री शिक्षणाचं द्वार ज्या ठिकाणी खुलं झालं, ज्या ठिकाणाहून श्री शिक्षणाचं बीजारोपण झालं, श्री शिक्षणाची पहाट झाली, अशा भिडेवाड्याची असणारी अतिशय दयनीय अवस्था ही आजच्यासाठी दुर्दैवी आहे। ज्या वाड्यानं अनेक महिला मुलींना आज सक्षम केलं, आज आपण पाहतो विविध मोर्चा आंदोलनामध्ये आमच्या सक्रिय भगिनी आज काम करताना आपल्याला पाहायला मिळतात, विविध पदावरती आज आमच्या भगिनी काम करायला पाहायला मिळतात। तर हे सगळं श्रेय जातं ते त्या ज्ञानाईला, त्या सावित्रीबाई फुलेंना ज्यांनी सेनगोटे खाऊन या महाराष्ट्रामध्ये आशिया खंडात पहिली मुलींची शाळा स्थापन केली आणि या शाळेची जी अवस्था आहे अतिशय दुर्दैवी आहे, दयनीय आहे आणि या दयनीय अवस्थेलाच पाहून आज या ठिकाणी आम्ही हा आमरण उपोषण सुरू केलेला आहे। 15 तारखेला जो आपला मोर्चा जागरण मंडळ मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी होणार होता, परंतु तो माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी दिलेल्या आश्वासनामुळं, त्यांनी जे सांगितलं हे आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारला आपल्या माणसांची किंमत आहे, म्हणून तुम्ही कुठलंही आंदोलन करू नका, आम्ही या स्मारकाचा निर्णय घेऊ, आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीतील सर्व समन्वयकांना या ठिकाणी बोलून घेऊन तुम्हाला या ठिकाणी आम्ही स्मारकासाठी आपण प्रयत्न करू आणि 4 दिवसांमध्ये याच्यावर आपण निर्णय घेऊ असं सांगून आज 15 दिवस लोटली, अधिवेशनही संपलं तरी देखील या मंत्र्यांनी आम्हाला फक्त आश्वासनाचं चॉकलेट दिलं आणि त्यांनी कुठलाही याच्यावरती निर्णय घेतला नाही, साधी आमची कदरदेखील या 3 दिवसापासून त्यांनी केलेली नाही। आपण या ठिकाणी पाहतोय संगीताताईंची तब्येत पहा, ते त्यांना 3 दिवसापासून किती त्रास होतो आहे। कल्याणभाऊ देखील या ठिकाणी आहेत। 3 दिवसापासूनच्या या आमरण उपोषणाला कुठल्याही सरकारनं आत्तापर्यंत आमच्याकडे फक्त पाठ फिरवलेली आहे, अगदी डोळेझाक केलेली आहे, ना जाणे ह्यांना फक्त माणसांचे म्हणजे कुठेतरी माणसं मेल्याशिवाय त्यांना कुठल्याही संघर्षाची किंमतच कळत नाही की काय असं मला वाटते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।